नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आयटीआय मशिनिस्ट मराठी यूट्यूब चॅनलवर मी देवदास बडे, क्राफ्ट इंस्ट्रक्टर मशिनिस्ट आयटीआय अहमदनगर आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, आता जो आपला टॉपिक आहे तो आहे हेलिक्स आणि स्पायरल. तर या हेलिक्स आणि स्पायरल या पाठामध्ये आपण सुरुवातीला डेफिनेशन ऑफ हेलिक्स आणि स्पायरल, त्यानंतर एलिमेंट्स ऑफ हेलिक्स, तर डिफरन्स बिटवीन हेलिक्स आणि स्पायरल आणि मेथड्स ऑफ मिलिंग हेलिक्स अशा चार टप्प्यामध्ये आपण या पाठाची माहिती घेणार आहोत. तर आपण सुरुवातीला डेफिनेशन ऑफ हेलिक्स आणि स्पायरल विषयी माहिती घेऊ. डेफिनेशन ऑफ हेलिक्स आणि स्पायरल म्हणजे हेलिक्स आणि स्पायरलची व्याख्या. तर हेलिक्सची व्याख्या आपल्याला काय सांगता येईल पहा. हेलिक्स इज द लाईन जनरेटेड बाय द प्रोग्रेसिव्ह रोटेशन ऑफ अ पॉइंट अराउंड अ सिलेंडर. काय म्हटलंय? हेलिक्स इज द लाईन जनरेटेड बाय द प्रोग्रेसिव्ह रोटेशन ऑफ अ पॉइंट अराउंड सिलेंडर. म्हणजे सिलेंडरच्या भोवती एखाद्या बिंदूने गोलाकार फिरताना जो काही आकार तयार होतोय पहा, रेषा तयार होती, जी रेषा तयार होती हा बिंदू आहे आणि ह्या बिंदूचं सेंटर भोवती प्रोग्रेसिव्ह रोटेशन म्हणजे काय, पुढं वाढत जाणारं जे फिरणे असं, ह्या फिरण्यामुळं जी रेषा तयार होते ह्या रेषेला हेलिक्स असं म्हटलं जातं. तर हेलिक्सचे उदाहरण आपल्याला काय सांगता येतं पहा. तर एक्झाम्पल ऑफ हेलिक्स म्हणजे त्यामध्ये फ्लूट्स ऑन ड्रिल, ड्रिलवरती जे तुमचे फ्लूट असतात हे हेलिक्सचं उदाहरण आहे. त्यानंतर थ्रेड्स ऑन बोल्ट, बोल्टवरचे जे थ्रेड आहेत हे देखील तुमचे हेलिक्सचे उदाहरणं आहेत. की जेणेकरून त्या ठिकाणी काय अशी लाईन गोलाकार फिरून अशी काय होती, त्या ठिकाणी प्रोफाईल त्या ठिकाणी तयार होतो, रेषा तयार होती बिंदूच्या गोलाकार फिरण्यामुळं, त्याला काय म्हटलं जातं, हेलिक्स म्हटलं जातं. तर यानंतर पाहूया आपण स्पायरल म्हणजे काय, स्पायरलची व्याख्या काय आहे. तर स्पायरल इज द पाथ जनरेटेड बाय द प्रोग्रेसिव्ह रोटेशन ऑफ अ पॉइंट मुव्हिंग अलॉंग द सर्फेस ऑफ अ कोन इज कॉल्ड कोनिकल स्पायरल. आता हे जो हेलिक्स होता, हेलिक्स कशावर तयार होता, सिलेंडरवरती तयार होता. तर सिलेंडरच्या ऐवजी शंकू जर वापरला त्या ठिकाणी त्या बिंदूच्या गोलाकार फिरण्यामुळं जी रेषा तयार होते तिला स्पायरल असं म्हटलं जातं किंवा कोनिकल स्पायरल असं सुद्धा म्हटलं जातं. ह्या बिंदूमधून हे हा बिंदू इथून निघाला पहा आणि या शंखभोवती असा गोलाकार फिरायला लागलाय. असा गोलाकार फिरण्यामुळं जो काही लाईन तयार होती, जी काही लाईन तयार होती ह्या लाईनला कोनिकल स्पायरल असं म्हटलं जातं. कारण शंकूवरती तयार होती म्हणून कोनिकल स्पायरल असं म्हटलं जातं. हेलिक्स आणि स्पायरलमध्ये फरक काय आहे? तर हेलिक्स हा सिलेंड्रिकल पृष्ठभागावरती तयार होतो आणि स्पायरल हा शंकूआकार पृष्ठभागावरती तयार होतो. आता स्पायरलचं उदाहरण काय सांगता येईल आपल्याला, तर थ्रेड्स ऑन वूड स्क्रू. वूड स्क्रू जे असतात बा लाकडांमध्ये किंवा कार्पेंटरी शॉपमध्ये जे स्क्रू वापरले जातात त्याला वूड स्क्रू म्हणतात. आणि ते वूड स्क्रू जे आहेत असे टेपर थ्रेड असलेले वूड स्क्रू असतात. हे जे टेपर थ्रेड येतं हे टेपर थ्रेड हे तुमचं स्पायरलचं उदाहरण सांगता येईल. तसंच तुमचे जे पाईप फिटिंगचे थ्रेड असतात पाईप थ्रेड, हे पाईप थ्रेडसुद्धा तुमचे स्पायरलचं उदाहरण आहे. त्यानंतर वॉच स्प्रिंग, वॉच स्प्रिंग म्हणजे काय, घड्याळातल्या ज्या स्प्रिंग असायच्या बा. आता घड्याळ आजकाल स्प्रिंगचं घड्याळ पाळायला नाही, चावीचे घड्याळ पूर्वी राहायचे, त्याला चावी द्यावं लागायची, त्यामध्ये स्प्रिंग काय करायची गुंडाळी यायची आणि त्या स्प्रिंग टेन्शनमुळे ती हळूहळू स्प्रिंग जशी उलगडत जाईल तसं आपल्याला काय व्हायचं, घड्याळाचा काटा फिरत जायचा, आपल्याला टाईम दाखवायचा. परंतु आता ते जरी उदाहरण नसलं तरी तुम्ही खेळण्यातली स्प्रिंग पाहिली असं बा, खेळण्यामध्ये म्हणजे बा खेळण्यातलं वेगवेगळ्या चावीच्या खेळण्याचं पहा, चावीच्या गाड्या असतात त्यामध्ये जी स्प्रिंग असते पहा, ती स्प्रिंग कोणी जर खेळणं तोडून बघितलं असेल लहानपणी तर ते अशा प्रकारची स्प्रिंग त्याच्या आतमध्ये असते आणि ही जी स्प्रिंग आहे हे सुद्धा तुमचं स्पायरलचं उदाहरण आहे. तसंच स्क्रॉल थ्रेड्स आर एक्झाम्पल्स ऑफ फ्लॅट प्लेन स्पायरल. स्क्रॉल थ्रेड तुमचा थ्रिजॉ चक जो आहे त्याच्या ज्या जो आहे आता त्या एकाच वेळेस सेंटरला येणे किंवा बाहेर जाणे यासाठी जे स्क्रॉल थ्रेड वापरले आहेत या ठिकाणी स्क्रॉल प्लेटला जे स्क्रॉल थ्रेड आहेत हे थ्रेड सुद्धा एक तुमचं स्पायरलचं उदाहरण आहे, फ्लॅट स्पायरलचं हे उदाहरण आहे. तर हे झाले आपल्या डेफिनेशन ऑफ हेलिक्स आणि स्पायरल. आता पुढच्या टप्प्यामध्ये आपण पाहूया एलिमेंट्स ऑफ हेलिक्स. आता हेलिक्सचे भाग कोणते, तर आपल्याला हेलिक्स आपल्याला अभ्यास करायचा आहे, हेलिक्स हेलिकल ग्रुव आपल्याला तयार करायचे आहेत, हेलिकल गिअर आपल्याला तयार करायचे आहेत. तर आपला हेलिक्सचे भाग आपल्याला पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. तर हेलिक्सच्या भागामध्ये द अँगल ऑफ हेलिक्स हा पहिला भाग आहे. हेलिक्सचा अँगल इट इज अ फॉर्म्ड बाय इंटरसेक्शन ऑफ अ हेलिक्स विथ द ऍक्सिस ऑफ द वर्क पीस.
ज्या जॉबचा जो ऍक्सिस आहे त्या ऍक्सिसला हेलिक्स ज्या ठिकाणी छेदतो त्या छेदण्यामुळे जो अँगल तयार होतो जो कोन तयार होतो त्याला अँगल ऑफ हेलिक्स असं म्हणतात. तर या ठिकाणी हेलिकल ग्रुव असलेला एक पार्ट आहे, विंडमिल कटर आहे बाय याने दाखवले. तर या ठिकाणी त्याला हेलिकल फ्लूट आहेत आणि ह्या हेलिक्स हेलिकल फ्लूटमुळं याच्या ज्या अँगलमुळं ह्या तुमच्या कटरच्या सिलेंडरच्या सेंटर लाईनला या ठिकाणी छेदल्यामुळं जो या ठिकाणी अँगल तयार होतो हा अँगल ह्या अँगलला हेलिक्स अँगल असं म्हटलं जातं किंवा अँगल ऑफ हेलिक्स असं म्हटलं जातं. अँगल ऑफ हेलिक्स किंवा हेलिक्स अँगल एकच झालं. तर पुढचा जो भाग आहे तो आहे लीड ऑफ हेलिक्स. आता हेलिक्सचा लीड म्हणजे काय, आपण या अगोदर थ्रेडचा लीड पाहिला होता. थ्रेडचा लीड आणि हेलिक्सचा लीड याच्यामध्ये काही फरक नाही, दोघे जवळपास सारखे आहेत. तुमचा थ्रेडचा लीड कशाला म्हणतात, तर थ्रेडच्या एका फेऱ्यामध्ये तो जेवढे अंतर पुढे किंवा मागे सरकतो त्याला थ्रेडचा लीड असं म्हटलं जातं. तसं या ठिकाणी हे जे स्पायरल आहे किंवा हा जो हेलिक्स आहे, हेलिक्सच्या एका फेऱ्यामध्ये हेलिक्सच्या एका फेऱ्यामध्ये इथून फेरा सुरू केला, हा इथून फेरा सुरू केला, इथून असा फिरू आणि असा हा इथं पूर्ण फेरा होईल. ह्या फेऱ्यामध्ये तो जेवढं हे अंतर पुढे सरकणार आहे, हे जे अंतर आहे एका फेऱ्यातलं ह्या अंतराला लीड ऑफ हेलिक्स असं म्हटलं जातं. इट इज द लॉन्गिट्युडनल डिस्टन्स दॅट हेलिक्स ॲडव्हान्सेस इन वन कम्प्लीट रिव्होल्युशन ऑफ द वर्क. तर जॉबच्या एका फेऱ्यामध्ये हेलिक्स जेवढं अंतर त्याच्या अक्ष दिशेमध्ये चालतो त्याला म्हटलं जातं लीड ऑफ हेलिक्स. त्यानंतर आपण पाहूया एअर घेऊन दाखवले पहा, त्या रेषाची आकृती दाखवली पाहिजे त्यांनी, तर इथून हेलिक्स सुरू झाला पहा, असा इथून असा फिरून असा फिरून परत तो इथं आला, म्हणजे इथून बिंदू फिरायला सुरुवात झाली आणि परत तो सेंटर लाईनला येईपर्यंत म्हणजे हा त्याचा काय झाला आहे पूर्ण चक्कर झाला सिलेंडर भोवती. आणि ह्या एका चक्करमध्ये तो सरळ सरळ जे अंतर चालतोय बा ह्या सरळ सरळ अंतराला लीड असं म्हटलं जातं किंवा हेलिक्सचा लीड असं म्हटलं जातं, लीड ऑफ हेलिक्स असं म्हटलं जातं. तर आता आपण द लीड ऑफ हेलिक्स व्हेरीज विथ, हेलिक्सचा लीड जो आहे तो कशानुसार बदलतो बा, डायमीटर ऑफ द वर्क आणि अँगल ऑफ हेलिक्स नुसार त्याचा लीड बदलतो. तुमचा लीड जो आहे, आता लीड आणि डायमीटर आणि अँगल याचं रिलेशन हे शेजारच्या आकृतीत दाखवले बघा. डायमीटर म्हणजे हा झाला डायमीटर तुमचा, हा जो सिलेंडर दाखवला आहे या ठिकाणी हा त्याचा जो दाखवला डी अक्षराने हा झाला डायमीटर. आणि ह्या जो हा जर डायमीटर एवढा असेल तर हा झाला त्याचा परिघ. पी डी म्हणजे काय, परिघ, पी डी पीच डायमीटर, पी डी हा परिघ झाला त्याचा. पायडी सूत्र का म्हणजे पायडी, पायडी म्हणजे परिघ असतो, हा परिघ आहे. आणि हा तुमचा जो आहे हा झाला तुमचा हेलिक्स अँगल झाला तुमचा. हा काय झाला हेलिक्स अँगल, इथून असा हेलिक्स फिरतो आणि असा येऊन असा पूर्ण चक्कर करतो, इथून असा चक्कर केला त्याने असा येतपर्यंत. तर ह्या ठिकाणी तुमचा ऍक्सिसला ज्या ठिकाणी तो छेदतो बा, या ठिकाणी छेदतो, ह्या ठिकाणी छेदल्यामुळं हा जो अँगल या ठिकाणी तयार होतो याला हेलिक्स अँगल असं म्हटलं जातं. हा हेलिक्स अँगल आहे आणि त्याच्या एका चक्करमधलं जे अंतर पार केलं त्याला लीड असं म्हटलं जातं. आणि हा डायमीटर आहे आणि ह्या डायमीटरवरून हा त्याचा आहे परिघ आहे, हा काय आहे परिघ आहे. तर ह्या अँगलची रेषा जर आपण सगळीकडे वाढवली आणि हा जो परिघ आहे इथं ज्या ठिकाणी ती मिळते बा, तर या ठिकाणी हा ट्रँगल फॉर्म होतो बा. आणि हा जो ट्रँगल आहे हा आहे राईट अँगल ट्रँगल. कोणता अँगल आहे हा, राईट अँगल ट्रँगल आहे हा, राईट अँगल ट्रँगल म्हणजे काटकोन त्रिकोण आहे. काटकोन त्रिकोणामध्ये एक बाजू काय असते, काटकोनात असते, एक कोण का असतो, काटकोन असतो. तर ह्या काटकोनाच्या समोरचा हा कर्ण झाला आणि काटकोनाची लगतची जी बाजू झाली ही हा त्याचा झाला परिघ झाला. आणि इकडची खालची जी बाजू झाली बेसची बाजू हा झाला लीड. तर आपल्याला याचा जर त्रिकोणामितीच्या सूत्राने आपल्याला जर मांडायचं झालं तर हेलिक्सचा आपला फॉर्म्युला तयार होईल. म्हणजे हा जो कोण आहे ह्या कोणाचा जर टॅन घेतला आपण, अँगल टॅन अँगल ऑफ हेलिक्स जर आपण घेतला तर आपलं टॅनचं सूत्र काय आहे, समोरची बाजू भागिले कर लगतची बाजू, समोरची बाजू भागिले लगतची बाजू. समोरची बाजू म्हणजे काय झाला तुमचा परिघ, परिघ आला जर लगतच्या बाजूने म्हणजे लीडने भागलं तर तुमचं काय फॉर्म्युला तयार होतो तुमचा. तर टँजंट ऑफ हेलिक्स अँगल, टँजंट ऑफ हेलिक्स अँगल इज इक्वल टू सर्कमफरन्स ऑफ वर्क. सर्कमफरन्स ऑफ वर्क म्हणजे काय, त्या जॉबचा परिघ आणि त्याला भागिले काय, लीड, लीड ऑफ हेलिक्स
म्हणजे ह्या परिघाला ह्या लीडने भागलं म्हणजे समोरच्या बाजूला लगेच बाजूने भागलं तर काय मिळतं आपल्याला टँजंट ऑफ हेलिक्स मिळतो ना आपल्याला टँजंट अँगल मिळतो आपला टॅन अँगल तर टँजंट ऑफ हेलिक्स अँगल इज इक्वल टू परिघ भागिले लीड म्हणजे काय सर्कमफरन्स भागिले लीड असे याचं फॉर्म्युला तयार होतो म्हणजेच थोडक्यात टॅन बी बरोबर आता ह्या जो अँगल आहे हेलिक्स अँगल आपण थोडक्यात बी नाव देऊ बीटा टॅन बी इज इक्वल टू पायडी पायडी म्हणजे काय परिघ पायडी सूत्राने परिघ काढतात ना डायमीटर मध्ये असेल तर आपल्याला परिघ काढायचं असेल तर आपण पायडी सूत्राने काढला जातो तर पायडी भागिले लीड हे काय झालं तुमचा फॉर्म्युला झाला हेलिक्सचा आता आपण डिफरन्स बिटवीन हेलिक्स आणि स्पायरल पाहूया हेलिक्स आणि स्पायरल मध्ये फरक काय तर आपण सोडले पाहूया हेलिक्स इज द लाईन जनरेटेड बाय अ प्रोग्रेसिव रोटेशन ऑफ अ पॉइंट अराउंड अ सिलेंडर सिलेंडर भोवती बिंदूच्या फिरण्यामुळे जी रेषा तयार होते बिंदूच्या फिरण्यामुळे जी रेषा तयार होते ह्या रेषेला हेलिक्स असं म्हटलं जातं तर स्पायरल इज अ पाथ जनरेटेड बाय द प्रोग्रेसिव रोटेशन ऑफ अ पॉइंट मुव्हिंग अलॉंग द सरफेस ऑफ अ कोन इज अ कॉल्ड कोनिकल स्पायरल तर शंकूवरती बिंदूच्या गोलाकार फिरण्यामुळे जी रेषा तयार होते पहा तर ह्या रेषेला स्पायरल असं म्हटलं जातं किंवा कोनिकल स्पायरल असं सुद्धा म्हटलं जातं एनी पॉइंट ऑन अ पाथ ऑफ हेलिक्स इज ऑन अ इक्वल डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस तर हा जो सिलेंडर आहे सिलेंडर जर हा आपण असा ऍक्सिस काढला तर ऍक्सिसपासून त्या हेलिक्सची कुठल्याही बिंदूपर्यंत अंतर घेतलं आपण कुठं कुठूनही बिंदूपासून सेंट्रल लाईनपासून कुठल्याही बिंदूचं अंतर आपण जर घेतलं तर सगळ्यांचं सारखं येतं कारण तो परिघावरती जो होतो सिलेंडरवरती तो परिघ आहे सिलेंडरचा जो डायमीटर आहे तो इथून तिथून सगळीकडे काय असतो सारखा असतो आणि तो जो हेलिक्स आहे तो त्या परिघावरून फिरत असल्यामुळं त्याचा माप हे सेंटरपासून कुठेही मोजलं तरी सगळीकडं सारखंच भेटतं पण एव्हरी पॉईंट ऑन द पाथ ऑफ अ स्पायरल इज ऑन डिफरंट डिस्टन्स फ्रॉम द ऍक्सिस आता हा जो कोन आहे शंकू आहे शंकूचा जर आपण इथं ऍक्सिस काढला असा उभा तर ऍक्सिसपासून प्रत्येक बिंदू इथून ह्या बिंदूचं अंतर घेतलं या बिंदूचं तर ते वेगळं भेटेल इथून ह्या बिंदूचं वेगळं घेतलं ते वेगळं भेटेल इथून या बिंदूचं घेतलं वेगळं म्हणजे प्रत्येक ठिकाणचं जे अंतर आहे ते काय होत असतं बदलत जात असतं ते काय होत असतं बदलत असतं हे स्पायरलमध्ये आणि हेलिक्समध्ये काय असतं ते सगळीकडं सारखं असतं हा एक फरक आहे त्यामध्ये आता उदाहरणातला फरक आहे बा हेलिकल गिअर हे हेलिक्सचं उदाहरण आहे ड्रिल फ्लूट हे हेलिक्सचं उदाहरण आहे बा नंतर पेनची स्प्रिंग असते बा पेनमध्ये जी स्प्रिंग वापरता तुम्ही ती स्प्रिंगसुद्धा हेलिक्सचं उदाहरण आहे मग आता स्पायरलचं उदाहरण काय सांगतात आपल्याला तर वॉच स्प्रिंग घड्याळातली स्प्रिंग बा नंतर टॉईज मधली खेळण्यातली स्प्रिंग आणि सेल्फ सेंटरिंग चक जो असतो त्यातली जी स्प्रिंग आहे ती सुद्धा तुमचं स्पायरलचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगता येईल आता आपण पाहूया मेथड ऑफ मिलिंग हेलिकल ग्रूव्ह आपल्याला समजा जर मिलिंग हेलिकल ग्रूव्ह मिलिंग करायचं असेल किंवा हेलिकल गिअर तयार करायचं असेल त्याच्यावरती आपला हेलिकल गिअर म्हणजे काय असतो एक प्रकारचा हेलिकल ग्रूव्ह येतो ग्रूव्ह करतो आणि आपण आणि त्यापासून काय तयार होतो हेलिकल गिअर तयार होतो तर समजा आपल्या एखादा हेलिकल ग्रूव्ह तयार करायचा असेल तर ते तयार करण्यासाठी काय मेथड वापरले जाते ते आपण यामध्ये पाहूया आता टू कट हेलिक्स इट इज नेसेसरी टू हॅव द वर्क मूव्ह लॉन्गिट्युडनली अँड रोटेट ॲट द सेम टाईम जेव्हा आपल्याला हेलिकल ग्रूव्ह कट करायचा असेल तेव्हा ज्या वेळेस आपण जॉबला पुढे फीड करतो त्यावेळेस जॉबला फीड करतानाच जॉब तुमचा गोलाकार काही फिरला सुद्धा पाहिजे ही त्या ठिकाणी अट असते तरच त्या ठिकाणी हेलिक्स तयार होईल हेलिक्स जर तुम्हाला तयार झालं सिलेंडरवरती जर तुम्हाला अशी हेलिक्स तयार करायचं असेल तर तुम्हाला जेव्हा जॉब पुढे सरकतो त्यावेळेस तो काही प्रमाणात असा फिरला पाहिजे कटरवरून असा तो जॉब त्यावेळून फिरला पाहिजे तसा फिरला तरच त्या ठिकाणी हेलिक्स तयार होईल आणि मग ते फिरण्यासाठी काय करू आपल्याला तर द अमाऊंट ऑफ वर्क ट्रॅव्हल लॉंग लेंथ वाईज ॲज द वर्क रिव्हॉल्व्स वन कम्प्लीट रिव्होल्युशन इज कॉल्ड लीड ऑफ हेलिक्स द अमाऊंट ऑफ वर्क ट्रॅव्हल लेंथ वाईज म्हणजे जॉब त्याच्या लांबीच्या दिशेमध्ये त्या टेबलच्या फेऱ्यामध्ये तो जेवढा अंतर सरकतो ना त्या अंतराला त्याचा लीड हेलिक्सचा लीड असं म्हटलं जातं बघा या ठिकाणी दाखवले बा हेलिक्स मिलिंग करताना द रोटेशन ऑफ द वर्क इज
caused by gearing the auxiliary worm shaft of dividing head to the lead screw of the machine table. आता हे जे तुम्हाला अगोदरती आठ सांगितली की जेव्हा आपल्याला हेलिकल ग्रूव्ह तयार करायचा आहे त्यावेळेस जॉब जेव्हा पुढे सरकतो त्या जॉबच्या पुढे सरकण्याबरोबरच म्हणजे टेबल पुढे सरकतो जॉब पुढे सरकतो म्हणजे काय होतो टेबल पुढे सरकतो म्हणून जॉब पुढे सरकतो टेबल जेव्हा पुढे सरकतो तेव्हा टेबलच्या फिरण्याबरोबर तुमचा जॉब सुद्धा गोल फिरला पाहिजे टेबलच्या टेबल जेव्हा टेबलचा लीड स्क्रू फिरतो ना हा टेबलचा लीड हँडल बार टेबलचा हार्ड मशीनचा टेबल आहे त्यावरती इंडेक्स हेड बसवलेला आहे जेव्हा तुम्ही टेबलच्या हँडलला फिरवणार तेव्हा त्याबरोबर तुमचा स्पिंडल म्हणजे जॉब फिरला पाहिजे स्पिंडलमध्ये पकडलेला जॉब तुमचा फिरला पाहिजे ही त्या ठिकाणी आठ असते मग त्यासाठी काय केलं जातं तर ह्या टेबलचा जो लीड स्क्रू आहे त्याचा संबंध तुमच्या इंडेक्स हेडच्या वर्म शाफ्ट जो आहे त्या वर्म शाफ्टशी गिअरच्या सहाय्याने जोडला जातो कशाचा संबंध टेबलच्या लीड स्क्रूचा संबंध टेबलच्या लीड स्क्रूच्या फिरण्याबरोबर तुमचा हा वर्म शाफ्ट जो आहे तो काय होणार असा फिरणार जेव्हा तुमचा टेबल फिरणार तुम्ही टेबलला फिट करणार तेव्हा तुमचा हा वर्म शाफ्ट सुद्धा फिरणार आणि हा वर्म शाफ्ट फिरला म्हणजेच काय होणार तुमची इंडेक्स प्लेट फिरणार आणि इंडेक्स प्लेट फिरली म्हणजे काय होणार तुमचा जॉब फिरणार इंडेक्स प्लेट फिरली म्हणजे त्या ठिकाणी तुमचा इंडेक्स पिन त्यामध्ये हे केली फिट केली इंडेक्स पिन सुद्धा फिरणार आणि त्यावर तुमचं काय होणार जॉब फिरणार आणि हे जे फिरणं आहे हे फिरणं कशा प्रकारे पाहिजे म्हणजे किती प्रमाणात पाहिजे कारण आपल्याला जो जॉबवरचा जो हेलिक्स आहे त्याचा अँगल प्रत्येक वेळेस सारखा असेल असं नाही का प्रत्येक वेगवेगळा आपल्याला लागत असेल तर तो वेगवेगळा अँगल आपल्याला मिळण्यासाठी किंवा वेगवेगळा लीड आपल्याला मिळण्यासाठी आपल्याला त्या लीड स्क्रूचा संबंध वर्मशाफ्टशी जोडताना आपल्याला जी काही गिअरिंग करावती त्या गिअरिंगला चेंज गिअर असं म्हणतात हे जे गिअर या ठिकाणी वापरले येत नाही यांना चेंज गिअर असं म्हणतात हे जे चेंज गिअर आहेत टू कट हेलिक्स ऑन मिलिंग मशीन इट इज नेसेसरी टू फर्स्ट अंडरस्टँड हाऊ टू कॅल्क्युलेट द रिक्वायर्ड चेंज गिअर फॉर एनी डिझायर्ड लीड आपल्या आवश्यक असलेला लीड मिळण्यासाठी आपल्या चेंज गिअर कॅल्क्युलेशन कशा प्रकारे करायला पाहिजे हे आपल्याला माहीत करून घेणं गरजेचं आहे तर आता ते चेंज गिअर काढण्यासाठी आपल्याला काही टर्म माहीत करून घ्यावं लागतं त्यामध्ये मशीन लीड आहे मशीन लीड म्हणजे काय तर शेजारच्या आकृतीमध्ये बा या ठिकाणी गिअरिंग दाखवले बा हा तुमचा मशीनचा टेबलचा लीड स्क्रू आहे आणि हे गिअरिंग जसं आहे तुमचा वर्म शाफ्टलावरती संबंध जोडलेला आहे ह्या लीड स्क्रूवरचा गिअर या गिअरला जोडला आहे या गिअरच्या शाफ्टवरती हा दुसरा गिअर आहे त्याने परत हा या आयडलर गिअर आहे याची गती परत कुठे जाते वर्म गिअरला दिली जाते तर अझ्युम दॅट द डिवायडिंग हेड ऑक्झिलरी वर्म शाफ्ट इज अ गिअर्ड टू द टेबल लीड स्क्रू विथ इक्वल गिअर्स म्हणजे हा लीड स्क्रू आणि तुमचा वर्म शाफ्ट जो आहे तो इक्वल गिअरने जोडला असं गृहित धरा इथं तुम्हाला तसं दिसत नाही पण धरा असं गृहित की हा वरचा जो गिअर आहे म्हणजे वर्म शाफ्टचा गिअर आणि खाली जो इंडेक्स हेड आपला लीड स्क्रूवरती जो गिअर बसवला आहे हे दोन्ही गिअर कसे येतं सारख्या मापाचे म्हणजे सारख्या दात्यांचे आहेत समजा जर खालचा गिअर जर समजा 30 दात्याचा असेल तर वरचा सुद्धा 30 दात्याचा आहे खालचा जर समजा 20 दात्याचा असेल खालचा जर 24 दात्याचा असेल तो वरचा गिअर सुद्धा 24 दात्याचा असेल म्हणजे दोन्ही गिअर कसे असतील सारखे असतील म्हणजेच काय होईल जेव्हा तुमचा लीड स्क्रूचा एक फेरा पूर्ण होईल तेव्हा तुमचा काय होईल वर्म शाफ्टचा एक फेरा पूर्ण होईल जेव्हा तुम्ही गिअरिंग सारखं कराल तेव्हा लीड स्क्रूच्या एका फेऱ्याबरोबर वर्म शाफ्टचा एक फेरा होईल आणि वर्म शाफ्टचा एक फेरा झाला म्हणजे तुमचा जॉब किती फिरेल 1/40 फिरेल का कारण वर्म शाफ्टच्या 40 फेऱ्यामध्ये म्हणजे तुमच्या इंडेक्स क्रॅंकच्या 40 फेऱ्यामध्ये तुमचा काय होत असतो जॉब हा एक फेरा पूर्ण करतो पण हा 40 फेरणे करत हा एकच फेरा करतोय म्हणजे जॉब किती फिरेल तो 1/40 फिरेल फक्त 1/40 द डिवायडिंग हेड रेशो इज 40:1 व्हाईल स्टँडर्ड मिलिंग मशीन लीड स्क्रू हॅज अ 5 mm थ्रेड जर स्टँडर्ड मिलिंग मशीन जे असते तिथे जनरली 5 mm थ्रेड असतात त्याला मिलिंग मशीनच्या टेबलच्या लीड स्क्रूला आणि डिवायडिंग हेडचा जो स्टँडर्ड रेशो आहे तो 40:1 आहे इफ द लीड स्क्रू रिव्हॉल्व्स वन टर्न इफ द लीड स्क्रू रिव्हॉल्व्स वन टर्न डिवायडिंग हेड स्पिंडल रिव्हॉल्व्स 1/14 ऑफ रिव्होल्यूशन जेव्हा तुमचा लीड स्क्रू हा एक फेरा पूर्ण करेल तेव्हा तुमचा जॉब किंवा तुमचा जो स्पिंडल आहे डिवायडिंग हेडचा
तो एक 40 अंश फिरेल, एक 40 अंश फेरा फिरेल, म्हणजे एका फेरी जर 40 भागील त्यातला एक भाग एवढाच तो फिरेल. इन ऑर्डर फॉर द वन टर्न ऑफ डिवाइडिंग हेड स्पिंडल द लीड स्क्रू विल रिव्हॉल्व 40 टर्न्स. जर तुमचा स्पिंडलचे जर आपल्याला पूर्ण फेरा करायचं असेल तर तुमच्या लीड स्क्रूला किती फेरी फिरवतील, 40 फेरी फिरवतील. जेव्हा तो 40 फेरी फिरेल तेव्हाच तुमचा काय होईल, मशीनचा डिवाइडिंग हेडचा स्पिंडल हा एक फेरा पूर्ण करेल. मग हा लीड स्क्रू 40 फेऱ्यामध्ये किती अंतर सरकेल, तो झाला तुमचा मशीनचा लीड झाला. तर तो समजा याचे जर आपण समजा एक फेरा फिरवला तर वर्मशॉपचा एक फेरा फिरेल आणि तुमचा जॉब किती फिरेल, 41 अंश फिरेल. पण जर तुमचा जॉबचा एक फेरा पूर्ण करायचा असेल तर तुम्हाला काय करावं लागतील, ह्या हँडलचे म्हणजे लीड स्क्रूचे तुम्हाला 40 फेरी करावं लागतील. 40 फेरी केल्यानंतर तुमचा जॉबचा एक फेरा पूर्ण होईल. जेव्हा तुमचं गिअरिंग एकाशी एक असेल तेव्हा, म्हणजे खाली जो गिअर आणि वरचा दोन्ही गिअर जे ड्रायव्हर आणि ड्रिव्हन दोन्ही जर सारख्या बाबाचे असतील तेव्हा तुम्हाला या जॉबचा एक फेरा करण्यासाठी लीड स्क्रूचे सुद्धा टेबल लीड स्क्रू सुद्धा 40 फेरी करावं लागतील. एक फेरा करण्यासाठी 40 फेरी करावं लागतील. मग तो 40 फेऱ्यामध्ये किती सरकेल, तर एका फेऱ्यामध्ये 5 युनिट सरकतो, तर 40 फेऱ्यामध्ये किती सरकेल तो 40 गुणिले 5 बरोबर 200 mm तो एका फेऱ्यामध्ये सरकेल. म्हणजे हा झाला तुमचा मशीन लीड, हा काय झाला तुमचा मशीन लीड. म्हणजे जॉबच्या एका फेऱ्यासाठी टेबल लीड स्क्रूला जर एकाशी गिअरिंग केला असं तुमचं मशीन टेबल लीड स्क्रू आणि इंडेक्स शेडचा वर्मशाफ्ट यामध्ये जर एकाशी गिअरिंग केला असेल तर जॉबच्या एका फेऱ्यासाठी टेबलला जेवढी फेरी करावं लागतात त्या फेऱ्या तेवढ्या जेवढं अंतर तो टेबल पुढे सरकणार आहे त्या अंतराला मशीन लीड असं म्हटलं जातं. मशीन लीड इजिकल टू 40 × 5 इजिकल टू 200 mm. आता काही काही मशीनचा लीड जो आहे तो वेगळा येऊ शकतो, कारण का तर मशीनचा जो लीड स्क्रूचा पीच असतो तो काही मशीनला 5 mm असतो, काही मशीनला 6 mm असतो. तर काही जुन्या ज्या मशीन आहेत त्या इंचामधील मशीनचं मेजरमेंट असलेल्या मशीन आहेत की त्याचा जो पीच आहे तो पीचच्या विचार घेणे TPI घेणे दिलं असतं. काय दिलं असतं, TPI 4 TPI असेल तर म्हणजे काय असणार आहे 6.35 त्याचा पीच येईल त्याचा. तर असा आपला जो काही पीच आहे प्रत्यक्ष मशीनचा तो आपल्याला या ठिकाणी मशीन लीड काढताना विचारात घ्यावा लागेल. नंतर आपण कॅल्क्युलेटिंग चेंज गिअर टू प्रोड्यूस रिक्वायर्ड लीड, आपल्या आवश्यक असलेला लीड काढण्यासाठी आपला किती लीडचं हेलिकल ग्रुप तयार करायचा आहे हे आपला ज्याने आपल्याला करायला दिलंय किंवा जे ड्रॉइंग दिलंय ड्रॉइंगमध्ये दिलं असेल असं असा हा लीड आहे मशीन किंवा हेलिक्स अँगल दिला असेल त्याच्यावर आपण लीड कॅल्क्युलेट करून काढू शकतो. तर लीड कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण फॉर्म्युला आधी पाहिलाच होतो पहा. तर गिअर रेशोचं सूत्र आहे पहा, गिअर रेशो इज इक्वल टू लीड ऑफ मशीन भागिले लीड ऑफ वर्क. लीड ऑफ गिअर रेशो इज इक्वल टू म्हणजे चेंज गिअर काढण्यासाठी गिअर रेशो इज इक्वल टू लीड ऑफ द मशीन भागिले लीड ऑफ द वर्क इज इक्वल टू ड्रायव्हर भागिले ड्रिव्हन, ड्रायव्हर भागिले ड्रिव्हन. तर अशा प्रकारे गिअर रेशो कॅल्क्युलेट केला जातो. त्याचं एक उदाहरण बघूया आपण, उदाहरण असेल आपण आता समजून घेऊया. कॅल्क्युलेट द चेंज गिअर टू प्रोड्यूस द रिक्वायर्ड लीड ऑफ 500 mm व्हाइल लीड स्क्रू पीच ऑफ मशीन इज 5 mm. अवेलेबल गिअर सेट इज अ नंबर ऑफ टीथ ऑफ 24, 24, 28, 32, 40, 44, 48, 56, 64, 72, 86 and 100. तर याचा म्हटलं असा अर्थ होईल, कॅल्क्युलेट द चेंज गिअर्स टू प्रोड्यूस रिक्वायर्ड लीड ऑफ 500 mm. आपला 500 mm लीड कट करायचा आहे त्यासाठी चेंज गिअरची कॅल्क्युलेशन करा असं म्हटलं त्यांनी. तर हे 500 mm लीड कट करायचा आहे, चेंज गिअर काढा. आपल्याकडे जे गिअर सेट आहे मशीनचा गिअर सेट, त्या गिअर सेटमध्ये 24 चे 2 गिअर आहेत, एक 28 आहे, 32 आहे, 40 आहे, 44 आहे, 48 आहे, 56, 64, 72, 86, 100 हा स्टँडर्ड गिअर सेट आहे. जनरली सर्व मशीनबरोबर अशा प्रकारचा गिअर सेट दिलेला असतो, काही मशीनमध्ये वेगळा सुद्धा असू शकतो. तर आपल्याकडे कोणता गिअर सेट उपलब्ध आहे त्याचा विचार आपला चेंज काढताना करावा लागेल. तर आपल्याला त्यांनी मशीनबरोबर कोणता आहे हे दिलेलंच आहे त्यांनी.
आणि मशीनचा लीडसुद्धा जो पिच आहे तो 5 mm दिलेला आहे त्यांनी. तर याच्यावर आपल्याला काय करायचं आहे, गिअर चेंज गिअर काढायचे आहेत आपल्याला. तर मग आपण सूत्र मांडून घ्या, आपल्याला कोणते उदाहरण सोडायचं असेल तर उदाहरण पाहिलं आणि उदाहरण अवघड आहे जमणार नाही असं समजू नका. प्रथम काय करा, उदाहरण वाचून घ्या, त्यानंतर त्याचं सूत्र मांडा. सूत्र मांडल्यानंतर सूत्रामध्ये किमती टाका आणि जेवढं जमेल तेवढं पुढे चाला, निश्चितपणे तुम्ही उदाहरणाच्या उत्तरापर्यंत पोहोचाल. तर आता गेरोसे सूत्र मांडले या ठिकाणी, गेरोसे इजिकल टू लीड ऑफ मशीन डिवाइडेड बाय लीड ऑफ वर्क इजिकल टू ड्रायव्हर डिवाइडेड बाय ड्रिव्हन. तर या ठिकाणी सूत्रामध्ये किंमत टाकून घ्या. लीड ऑफ मशीन, लीड ऑफ मशीन कसं करतो आपण पाहिलं होतं की लीड स्क्रूचा जो पिच आहे त्याला 40 मल्टिप्लाय करायचं असतं आपल्याला, म्हणजे 5 mm पिच दिलेला आहे त्यांनी, त्याला आपण 40 मल्टिप्लाय केलं, 5 × 40 तुमचा 200 mm काय झाला तुमचा मशीनचा, तो आला लीड आला तुमचा. आणि 500 जो आहे तो जॉब लीड आहे, लीड ऑफ वर्क म्हणजे जॉब लीड, जॉब लीड तुम्हाला दिलेला आहे 500 mm. लीड ऑफ हे काय रिक्वायर्ड लीड ऑफ 500 mm, 500 mm आपल्याला लीड कट करायचं आहे. मशीनचा लीड आहे 200 × 500 हे त्याचा रेशो आला. आता याला आपण संक्षिप्त रूप दिलं तर 200/2 काढले, 500/2 काढले, 2/5 आलं, त्याला आपण काय करायचं आहे, ह्या अपूर्णांकाला अंशाला छेदाला एकाच संख्येने गुणायचं आहे, अशा की जे येणारे अपूर्णांक आहे त्याचा अंश आणि छेद हे आपला जे स्टँडर्ड गिअरशीट आहे त्यामधला गिअर असला पाहिजे. तर आपण 20 निघून लय, 20 × 40 आणि 20 × 5 = 100 म्हणजे 40/100 हा ड्रायव्हर बाहेर ड्रिव्हन आलंय. तर आपल्याकडे 40 पण गिअर आहे आणि 100 गिअर आहे, म्हणून आपण या ठिकाणी 20 निघून लय. याच्या जर कोणत्या संख्येने गुणलं असतं तर ते गिअर आपल्याला असायला पाहिजे. 16 निघून लय, 16/5 = 80, 80 गिअर आहे काय का नाही आहे. आणि 32 आहे पण तो खालचा गिअर आपल्याला मिळाला नसता, परंतु आपल्याकडे योग्य संख्या कोणती आहे, 20 आहे बरोबर. 20 × 40 आणि 20/100, 40 गिअर आपल्याला उपलब्ध आहे आणि 100 सुद्धा गिअर आपल्याला उपलब्ध आहे. आता आपण पाहूया हँड ऑफ हेलिक्स. तर हेलिक्सचा हँड म्हणजे काय, तर हेलिक्सची दिशा, हेलिक्स जे आहेत हे राईट हँड हेलिक्स काय असतात, काही लेफ्ट हँड हेलिक्स असतात. तर हे या ठिकाणी जे गिअर आहे पहा, हा जो गिअर आहे हा आहे राईट हँड हेलिक्स आणि हा जो दुसरा गिअर आहे तो आहे लेफ्ट हँड हेलिक्स. दोन्ही गिअर एकमेकाला मॅच होऊन चालतात, दोन्ही एकमेकाच्या अपोजिट हँडचे आहेत ते. तर हेलिक्स मे बी राईट हँड ऑर अ लेफ्ट हँड. फॉर कटिंग हेलिकल ग्रू द टेबल मस्ट बी शिवेल्डर टू द अँगल ऑफ हेलिक्स. आपल्याला जेव्हा हेलिकल ग्रू कट करायचा आहे तेव्हा आपल्याला आपला टेबल जो आहे मशीनचा टेबल तो हेलिकल अँगलच्या प्रमाणामध्ये किंवा हेलिकल अँगल इतका तो आपला शिवेल करायचा असतो. तो जर आपण शिवेल केला तर आपल्याला योग्य साईजचा स्लॉट किंवा ग्रू त्या ठिकाणी हेलिकल ग्रू त्या ठिकाणी तयार होतो. या ठिकाणी आप काय केले बा, अँगलमध्ये शिवेल केले बा. तर तुमचा हा जॉब आहे याच्यावरती हेलिकल ग्रू कटिंग चालू आहे आणि हा तुमचा काय आहे कटर आहे तुमचा आर्बरवरती हे कटर बसवलेलं आहे. तर या ठिकाणी तुमच्या टेबलला अँगल दिलं आहे म्हणून जॉबला अँगल या ठिकाणी. जर हा दिला नाही तर काय होईल, तुमचा योग्य प्रोफाईल त्याने तयार होणार नाही. तर तो प्रोफाईल कसा तयार होईल पहा, तो जो ग्रू आहे तो गिअरच्या जाडी कटरच्या जाडीप्रमाणे न तयार होता, तो खालच्या कर्वेचर प्रमाणे तयार होईल. म्हणजे आपल्याला जो पाहिजे ग्रू त्याप्रमाणे ते होणार नाही. लीड तर बरोबर येईल परंतु ग्रू किंवा प्रोफाईल त्याचा बरोबर येणार नाही. व्हेन लेफ्ट हँड हेलिक्स इज टू बी कट द टेबल ऑफ द मिलिंग मशीन मस्ट बी शिफ्टेड इन अ क्लॉकवाइज डायरेक्शन. जर आपल्याला लेफ्ट हँड हेलिक्स करायचा असेल तर आपल्याला काय केलं पाहिजे, मशीनचा टेबल जो आहे तो डाव्या बाजूने पुढे ढकलला पाहिजे. डाव्या बाजूने म्हणजे हे बाजूने पुढे ढकलला पाहिजे, म्हणजे ही डायरेक्शन कोणती होईल तुमची, ही क्लॉक वाईज डायरेक्शन तुमचा टेबल शिवेल केला पाहिजे. म्हणजे ही बाजू इकडे पुढे ओढली पाहिजे आणि ही बाजू काय होईल पुढे लेटली पाहिजे. याला हे झालं लेफ्ट हँड हेलिक्सच्या बाबतीमध्ये. जर राईट हँड हेलिक्स आपल्याला करायचं असेल तर आपल्याला टेबल तुमचा अँटी क्लॉकवाईज फिरावं लागेल. अँटी क्लॉकवाईज म्हणजे काय, घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, घड्याच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे उजव्या बाजूने काय करायला तो पुढे ढकावं लागेल आणि डाव्या बाजू आपल्याला काय इकडं ओढावं लागेल. तर अशा प्रकारे जे हँडप्रमाणे हेलिक्सच्या हँडप्रमाणे आपल्याला टेबलचं सेटिंग करून घेणं गरजेचं असतं. त्यानंतर डायरेक्शन ऑफ स्पिंडल रोटेशन. आपण चेंज गिअर काढले पण ते चेंज गिअरप्रमाणे स्पिंडलचं रोटेशन बरोबर येतं का नाही येतं ते सुद्धा पाहणं गरजेचं असतं. फॉर कटिंग राईट हँड हेलिक्स द गिअर ऑन अ लीड स्क्रू अँड द वर्म शाफ्ट मस्ट रिव्हॉल्व
इन सेम डायरेक्शन. जर आपला राइट हैंड हेलिक्स कटर असेल तर तुमचा लीड स्क्रूचा गियर आणि वर्म शाफ्टचा गियर हे दोघेही एकाच डायरेक्शनला फिरले पाहिजेत. फॉर कटिंग लेफ्ट हैंड हेलिक्स द गियर ऑन लीड स्क्रू एंड द वर्म शाफ्ट मस्ट रिव्हॉल्व इन अपोजिट डायरेक्शन. लेफ्ट हैंड हेलिक्स पाहिजे असेल तर आपल्याला दोन्ही जे गियर येतो म्हणजे तुमचा लीड स्क्रूचा गियर आणि तुमचा वर्म शाफ्टचा गियर हे एकमेकाच्या विरुद्ध फिरले पाहिजे. हे सेटिंग आपलं हेलिकल ग्रूवचं सेटिंग करताना किंवा हेलिकल गिअरचं सेटिंग करताना हे ध्यानात ठेवायचं आपल्याला. जर राईट हँड हेलिक्स पाहिजे असेल तर ड्रायव्हर अँड ड्रिव्हन दोघे एका दिशेला फिरले पाहिजेत. आणि जर आपल्याला लेफ्ट हँड हेलिक्स करायचं असेल तर ड्रायव्हर अँड ड्रिव्हन हे एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनला फिरले पाहिजेत. मग त्यासाठी यूज ऑफ ऍडलर गिअर, ऍडलर गिअरचा वापर तरी काही आपल्याला करावा लागतो. ऍडलर गिअर कशासाठी वापर करावा लागतो? जसं समजा आपला पहिला मुद्दा काय म्हटल्याने, जर आपल्याला राईट हँड हेलिक्स करायचं असेल तर आपल्याला दोघांची डायरेक्शन सारखी पाहिजे. आता या ठिकाणी हा ड्रायव्हर आहे आणि हा ड्रिव्हन आहे, ह्या दोघांची डायरेक्शन सारखी आली पाहिजे. जर समजा आपण ह्या ड्रायव्हरला ड्रिव्हन डायरेक्टली जोडला असता असा तर काय झालं असतं? हजार क्लॉकवाईज फिरला असता ड्रायव्हर, तर ड्रिव्हन काय झालं असतं? अँटी क्लॉकवाईज फिरला असता. दोघांची डायरेक्शन आपल्याला सारखी मिळाली असती का? नाही, आपण मिळाली असती. आपल्याला सारखी पाहिजे. मग त्यासाठी काय केलं, या ठिकाणी हा ड्रायव्हर आहे, हा ड्रिव्हन आहे, आणि मध्ये एक आपण जे ॲडिशनल गिअर टाकला की त्या गिअरमुळं मशीनच्या आपल्या गिअर रेशोमध्ये कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, फक्त डायरेक्शनमध्ये चेंज होतो. तर हा जर गिअर क्लॉकवाईज फिरत असेल तर त्याला काय करेल, तो अँटी क्लॉकवाईज फिरवेल. हा अँटी क्लॉकवाईज फिरला म्हणजे तो ड्रिव्हन गिअरला क्लॉकवाईज डायरेक्शन फिरेल, म्हणजे याची क्लॉकवाईज डायरेक्शन होईल आणि ड्रिव्हनसुद्धा क्लॉकवाईज डायरेक्शन होईल. दोघांची दिशा काय होईल, एकसारखी येईल. इन सिम्पल गिअरिंग रोटेशन ऑफ डिवायडिंग हेड स्पिंडल इज अपोजिट टू दॅट कंपाऊंड गिअरिंग. जर सिम्पल गिअरिंग असेल तर काय होतं पहा, तर तुमचं जे इन सिम्पल गिअरिंग रोटेशन ऑफ डिवायडिंग हेड स्पिंडल, डिवायडिंग हेडचा स्पिंडल अपोजिट टू दॅट कंपाऊंड गिअरिंग. कंपाऊंड गिअरिंग आणि सिम्पल गिअरिंग यांच्यामध्ये तुमचं डिवायडिंग हेडचं जे स्पिंडलचं फिरणं आहे एकमेकाच्या विरुद्ध असतं. सिम्पल गिअरिंगमध्ये काय होतं, जे दिशेला फिरतो त्याच्या अपोजिट दिशेला कंपाऊंडिंग गिअरिंगमध्ये तुमचा डिवायडिंग हेडचा स्पिंडल फिरत असतो. फॉर चेंजिंग ऑफ डायरेक्शन ऑफ रोटेशन ऑफ डिवायडिंग हेड स्पिंडल अँड आयडलर गिअर इज युज्ड. आता वरतीच्या दोन अटी सांगितल्या तेव्हा, राईट हँड हेलिक्स पाहिजे असेल तर आपल्याला दोन्ही सेम डायरेक्शनला फिरले पाहिजे, लेफ्ट हँड हेलिक्स पाहिजे असेल तर अपोजिट डायरेक्शनला फिरले पाहिजे. मग आपण जे चेंज गिअर काढले तर चेंज गिअरनुसार आपला ठरवावं लागेल, आपला ऍडलर गिअर एक वापरायचा किंवा वापरायचा नाही हे आपल्याला त्यानुसार ठरवावं लागेल. त्यानंतर जर समजा आपल्याला शॉर्ट लीड हेलिक्स कट करायचं असेल तर कसं करावं लागेल आपल्याला शॉर्ट लीड हेलिक्स? आपण आतापर्यंत हे पाहिले होते, हे लॉंग लीड हेलिक्स पाहिले होते. आपण शॉर्ट लीड हेलिक्स जर आपल्याला कट करायचं असेल तर शॉर्ट लीड हेलिक्स म्हणजे काय मुद्दे पाहिलं पाहू आपण. तर या ठिकाणी बघा, हे दोन कटर दाखवले होतं, याच्यावरती पण एक हेलिक्स आहे, याच्यावरती पण हेलिक्स आहे, पण याचा हेलिक्स जो कसा आहे याचा अँगल हा कमी असल्यामुळं याचा हेलिक्स काय कसा येतो लॉंग आहे, म्हणजे याचा जो पूर्ण लीड तयार व्हायला लीड काय असणार याचा मोठा असणार आहे. या ठिकाणी काय आहे, हेलिक्स अँगल मोठा असल्यामुळं याचा जो लीड आहे हा लीड काय तुमचा छोटा होतो, म्हणजे याला म्हणायचं शॉर्ट लीड हेलिक्स. अशा शॉर्ट लीड हेलिक्स आपल्याकडे करायचं असेल तर त्यासाठी काय करायचं, या ठिकाणी दिलेलं पहा, वेन इट इज नेसेसरी टू कट लीड स्मॉलर दॅन द मशीन. मशीन लीडपेक्षा जर आपल्याला जॉबचा लीड कमी करायचा असेल, कमी ठेवायचा असेल, आता मग कशी आपण उदाहरणामध्ये पाहिलं होतं मशीनचा लीड किती होता 200 आणि जॉबचा लीड किती होता 400, त्या ठिकाणी आपण काय केलं गिअरिंग केलं होतं. जर आपल्याला मशीन लीडपेक्षा जॉबचा लीड आपल्याला कमी पाहिजे असेल, इट इज ॲडवायसेबल टू डिसएंगेज द डिवायडिंग हेड वर्म शाफ्ट वर्म अँड वर्म व्हील अँड कनेक्ट द चेंज गिअर डायरेक्टली फ्रॉम द टेबल लीड स्क्रू टू डिवायडिंग हेड स्पिंडल. जर आपल्याला शॉर्ट लीड हेलिक्स करायचं असेल तर आपण काय करायचं, डिवायडिंग हेडचं जो वर्म आणि वर्म गिअर आहे ते डिसएंगेज करायचे आणि डायरेक्ट डिवायडिंग हेडच्या स्पिंडलला लीड स्क्रूचा स्पिंडल कनेक्ट करायचा आहे आणि तो शॉर्ट लीड हेलिक्स त्या ठिकाणी कट केला जातो. तर या ठिकाणी आकृती दाखवली पहा, तर काय करायचं सांगितलं मला, या ठिकाणी एक लिव्हर आहे पहा, या ठिकाणी एक काय हे आतमध्ये वर्म आणि वर्म शाफ्ट एंगेज आणि डिसएंगेज करण्यासाठी हे लिव्हर दिलेलं असतं या ठिकाणी. तर काय करायचं, इथला हा नट लूज करून हे जे लिव्हर आहे हे खाली दाबलं म्हणजे डिसएंगेज होईल आणि हे वरती पुश केलं लिव्हर
तर दोन्ही गिअर जे येतं वर्म आणि वर्म गिअर एंगेज होत असतात. तर आपल्याला जर समजा शॉर्टली रिलीज करायचं असेल तर याला काय करायचं, डिसएंगेज करायचं. म्हणजे तुमचा स्पिंडल जो आहे तो वर्म शाफ्ट मार्फत न फिरता किंवा क्रँक हँडल मार्फत न फिरता तो डायरेक्ट हाताने फिरू शकेल, तो डायरेक्ट मोकळा होऊन जाईल तो. आणि मग हा जो स्पिंडल आहे या स्पिंडलच्या मागे एक ऑक्झिलरी शाफ्ट जोडून त्याचा संपर्क डायरेक्ट तुमच्या लिडर्स कुशी जोडला जातो, इथून डायरेक्ट इथे जोडला जातो आणि शॉर्ट लीड हेलिक्स सुद्धा कट केला जातो. तर हे शॉर्ट लीड हेलिक्स कट करण्याचं उदाहरण पाहिलं. तर अशा प्रकारे आपण आजच्या पाठामध्ये हेलिक्स आणि स्पायरल यांच्या व्याख्या, त्या दोघांमधला फरक आणि हेलिक्स कट करण्याची पद्धत उदाहरणासहित कॅल्क्युलेशनसहित आपण आज पाहिलं आहे. तर पुढील पाठामध्ये आपण हेलिकल गिअरची माहिती घेणार आहोत. तर आपल्याला मित्रांनो आजचा हा जर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट सुद्धा करा.